नमस्कार मित्र हो, माझे नाव पार्थ कृष्णा नुसे। माझ्या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत। माझ्या चॅनेलचे नाव आहे इजी इंग्लिश। मित्र हो, आपल्याला माहीत आहे सर्व क्षेत्रामध्ये इंग्रजी विषयाचे महत्त्व किती आहे। इंग्रजी या भाषेला विंडो ऑफ द वर्ल्ड असे संबोधले जाते, कारण सर्व क्षेत्रामध्ये इंग्रजी ही भाषा अत्यावश्यक आहे। पूर्वीच्या काळी इंग्रजी भाषा शिकणे म्हणजे वाघिणीचे दूध काढण्यासारखे आहे असे म्हटले जात होते। मित्र हो, आता काळ बदलला, वेगवेगळ्या माध्यमांच्या आधारे आपल्याला इंग्रजीची माहिती मिळू लागली आणि इंग्रजी विषयाची असलेली भीती कमी झाली। मित्र हो, इंग्रजी हा विषय अतिशय सोपा आहे, फक्त आपण त्या भाषेला समजावून घेणे गरजेचे आहे। इंग्रजी भाषेतील बारकावे जर समजावून घेतले व त्याचा सराव केला तर मराठी भाषेसारखी गोडी इंग्रजी भाषेमध्येही निर्माण होऊ शकेल याची मी खात्री देतो। म्हणून मी माझ्या चॅनेलच्या माध्यमातून इंग्रजी ग्रामरचे काही घटक तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे। याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल व इंग्रजीचे ज्ञान वाढण्यास तुम्हाला फायदा होईल असे मला वाटते। त्याचबरोबर माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका, कारण तुमचे सबस्क्राईब करणे हे माझ्यासाठी कौतुकाची थाप त्याचबरोबर प्रेरणादायी ठरणार आहे। तर आपण मग सुरुवात करू। मित्र हो, कोणतीही भाषा शिकत असताना पहिल्यांदा वाक्याची निर्मिती कशा प्रकारे होते हे पाहणे गरजेचे आहे व वाक्य कर्ता व वाक्य आणि कर्ता कर्म क्रियापद म्हणजे काय ते आपण पाहू। पहिल्यांदा वाक्य म्हणजे काय पाहू। पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य असे म्हणतात। त्यानंतर आपण क्रियापद म्हणजे काय पाहू। क्रिया घडून आणणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात। जसे की आपण एक वाक्य घेऊ, श्लोक गाणे गातो, यामध्ये गाणे गाण्याची क्रिया आहे त्यामुळे गातो ही क्रियापद येते। त्यानंतर आपण कर्म म्हणजे काय पाहू। जेव्हा एखाद्या वाक्यातील क्रियापदाला काय कुणाला कधी कोठे याने जर प्रश्न केल्यास येणारे उत्तर हे कर्म असते। जसे की आपण पाहू, आदर्शा गाणे गाते, यामध्ये आपण जर क्रियापदाला प्रश्न केला की आदर्शा काय गाते तर आदर्शा गाणे गाते, गाणे हे कर्म, यातून आपल्याला कर्म शोधता येते सहज। त्यानंतर आपण कर्ता म्हणजे काय पाहू। जेव्हा एखाद्या वाक्यातील क्रियापदाला कोणी याने प्रश्न विचारल्यास येणारे उत्तर हे कर्ता असते। जसे की आपण पाहू की श्लोक पुस्तक वाचतो, यातील वाक्यातील क्रियापदाला जर आपण कोण पुस्तक वाचतो असा प्रश्न केला तर येणारे उत्तर हे कर्ता असते। श्लोक पुस्तक वाचतो याला जर आपण प्रश्न केला कोण पुस्तक वाचतो तर श्लोक हे उत्तर आपले कर्ता येते। आज आपण इथेच थांबू, यापुढील घटक पुढील व्हिडिओमध्ये पाहू।